मॅडम कसं आहे, कुठलाही कायदा जो पारित होतो ना त्या कायद्याचे काही पळवाटाही असतात, काही पैलूही असतात. पण प्रॉब्लेम असा आहे की या देशामध्ये स्त्रीची जबाबदारी, स्त्री मुळातच ही दान देण्याची वस्तू म्हणून आपण जे पर्स्पेक्टिव्ह तयार केलं आहे ते पर्स्पेक्टिव्हच मुळी चुकीचं आहे. आता तुम्ही स्त्रीची जबाबदारी कोण घेईल हा मुद्दा जो आहे. तो कायद्यातला एक कलम आहे, कायद्याचं बंधन हे ऑब्लिगेशन आहे. अच्छा, म्हणजे आपल्याला कायदे करण्याची काय गरज? हा हा हा, बरोबर. हा, भर का घालायची? आधीच आपल्याकडे 448 कलमा 12 परिशिष्ट आपल्याकडे तसेच पडलेले आहे, बरोबर. पण मॅडम एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कायदे आपण जरी करतो आहोत हे मान्य, कायदे आपल्याकडे आधी होते, कायदे आपल्याकडे आताही आहे, यानंतरही आपल्याकडे कायदे राहणार आहेत. आता कायदे म्हणजे नेमकं काय? जर एखादा मुलगा आहे, तो वडिलांच्या म्हणजे आईने जर त्याला एखादं काम सांगितलं आणि त्याने ते काम आईचं ऐकलं नाही, बरोबर, संस्कार आईचेच होते, संस्कार वडिलांचेच होते, पण मुलाने आईचं काम ऐकलं नाही, म्हणून बाप हातात काडी घेतो आणि काडीचा धाक दाखवतो, मुलगा सरळ 1 रुपया घेतो आणि दुकानात जातो. मग ही जे भीती नावाची जी कन्सेप्ट आपल्या देशामध्ये राबवण्यात आली आणि निदान की त्या काडीमुळे तो मुलगा दुकानात जातो तरी, त्या काडीमुळे मुलगा तो दुकानात जातो तरी, पूर्णतः 100% समाज आपण नैतिकतेच्या भरोशावर सुधरू शकत नाही. कारण आपल्याला 1000 आंबेडकर घडवावे लागतील, 1000 स्वामी विवेकानंद घडवावे लागतील, तेव्हा कुठे आपली नैतिकता सुधारेल थोडीफार. हा, आणि माणूसच आहो, बरोबर आहे. हा, ते त्या मताशी मी पूर्णतः सहमत आहे हो. पण जे आपण म्हणतो आहो ना की समाजाची एक धुरा आहे, समाजाने त्या मुद्द्याला तेवढ्याच प्रकर्षाने घेतलं पाहिजे. आज आपण कोणत्या गोष्टीसाठी भडकतो? आपण साधे उदाहरणं घेऊन या ना, दिल्लीचं प्रकरण घडलं, हातात मेणबत्त्या घेऊन आपण इंडिया गेट जाळायला लागलो. हा, मॅडमच्या एक मिनिट, मॅडम, मी मॅडमच्या मताशी अतिशय सहमत आहे. संपूर्ण विषय गोलगोल प्रकारे घुमण्यात येत आहे. माझं चक्रधर स्वामी म्हणतात की तुम्ही अच्युत गोत्रीय व्हा, तुम्ही विचार आणि आचरण एक संघ व्हा. माझं असं म्हणणं आहे की भिंत बांधायला पाणी आवश्यक आहे, भिंत कडक बनते. 4 विटीची भिंत यांच्या फायर ब्रिगेडचे पाणी उतरले तर भिंत पडल्याशिवाय राहत नाही. कोवळ्या मनाचा विचार या ठिकाणी होतो आहे. माझा एकच प्रश्न माझ्या मैत्रिणीने विचारला, त्याचं अजूनपर्यंत उत्तर मिळालं नाही आहे. कायदे आपण अमेरिकेपर्यंत पोहोचतो, माझ्या मैत्रिणीचा प्रश्न आजपर्यंत इथं आलेला नाही आहे. एका वाक्यात द्या, कुमारी मातेचं काय होईल? हा प्रश्न कोणी घेतलाच नाही आजपर्यंत. हा अतिशय संवेदनशील प्रश्न आहे. आम्ही अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचलो, अमेरिका, तालिबान, भूतान, कुठकुठपर्यंत आपण जाऊन बसलो, सगळे स्टॅटिस्टिक आहे पण आणलो. पण साधे प्रश्न जे आहेत, जे फंडामेंटल क्वेश्चन्स आहेत, जे फंडामेंटल क्वेश्चन निर्माण होणार आहेत, खऱ्या अर्थानं स्त्रीसाठी ते फार महत्वाचे मुद्दे आहेत. कुमारी मातेचा प्रश्न आहे, हा प्रश्न मी का समोर घेत नाही? कुमारी मातेचा आहे, त्यानंतर अनेक स्त्रिया, अनेक मुलं असे पडतील, त्यांची जबाबदारी कोण घेतील, हा प्रश्न केलेला नाही आहे. आपली तर बाल सुधागार गृह आहे की ज्याच्यामध्ये मुलांना जाऊन त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण केलं जातं, समुपदेशन केलं जातं आणि त्यातून अनेक चांगले मुलं निर्माण झालेले आहेत. मी स्वतः बघितलं आहे की अनेक जेलातले जी मुलं आहेत की त्यांना एखाद्या शाळेमध्ये टाकून त्यांना चांगलं काउन्सिलिंग त्यांचं केलं जातं आणि त्या चांगली पिढी निर्माण झालेली आहे. त्या कुमारी मातेचा प्रश्न आजपर्यंत, त्याचं उत्तर कोणी आजपर्यंत अपेक्षित दिलेलं नाही आहे. त्या कुमारी मातेचा प्रश्न, ती जबाबदारी कोण घेईल, हे प्रश्न या ठिकाणी मांडले गेले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. सर उसका ये आंसर दे रहा हूँ मैं आपका क्वेश्चन एक बार रिपीट. तो बता दे रहा हूँ ना, उसको न्याय मिलेगा जब कोई भी संसद या फिर हमारे संसद के संविधान जो भी कानून निकालते हैं उसके साथ साथ उसकी अच्छी और भलाई भी देखी जाती है. उसके लिए नए कानून बनते हैं, कमेटी बनती है, कमेटी की स्थापना होती है तथा उस माध्यम से उसको न्याय मिलता है. आपने जैसे कहा कि अगर कोई कुंवारी लड़की अगर माँ बन जाती है तो उसकी जिम्मेदारी कौन लेगा? जब संसद, संविधान, राष्ट्रपति यहाँ कानून कायदा निकालता है तो उसकी जिम्मेदारी भी वही लोग लेते हैं.
हिंदी में बोला कोर्ट म्हणजे कोर्ट म्हणेल की बा ती संमतीने पहिली गोष्ट महत्त्वाची ही आहे की आपण सहमतीने जर दोघांचा तो संभोग होत असेल तर तिथे कोर्टात जायचा प्रश्नच येत नाही ना. बरोबर. पण अशा वेळेस ज्या वेळी त्या मुलाची ही सहमती त्या ठिकाणी असेल तर तिथे ते जे कुटुंब असेल समर्थ ते एकत्रच होतील ना. हा तर मग तिथे जो व्यक्ती करेल तो तर असेलच ना, कारण तिथे सहमती नावाचा शब्द आपण देतोय ना. एक सरळ इथे उपस्थित असलेले या प्रत्येकाने आपली आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, होऊ शकते कदाचित आपले लोक आपली संसद कदाचित हा विचार करेल की 16 वर्ष नाही 18 वर्ष हे आता वय ठेवलं पाहिजे, पण कदाचित चालून भविष्यामध्ये त्यांच्या मनात पुन्हा हा विचार आला की आपण शारीरिक संबंधासाठी वय हे 16 ठेवायला पाहिजे, त्यावेळेस काय होईल, तेव्हा सुद्धा ही चर्चा तेवढीच पोषक ठरेल. मित्रांनो, मी कुठल्या एका बाजूने इथे बोलणार नाही आहे, हा प्रश्न आपण सर्वांसमोर मांडला आहे, अमरावतीच्या जनतासमोर मांडलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर अमरावतीच्या प्रत्येक व्यक्तीनी आपापल्या पद्धतीने घ्यावा. पण आमचा हाच प्रयत्न होता की तरुणाई या विषयावर काय बोलते, आजचा युवा या विषयावर काय बोलते आणि त्यांचे काय विचार आहे, कारण शेवटी निर्णय घेणारे लोक हे तर संसदेमध्ये बसलेले आहे पण आजचा जो सामान्य व्यक्ती आहे, सामान्य युवा आहे, त्याच्या भावनासुद्धा लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, हीच आमची यापासून एक अपेक्षा होती. आणि मला असं वाटतं की या विषयावर प्रत्येक वक्त्यांनी चांगलाच न्याय दिला आहे. ही चर्चा आपल्याला कशी वाटली हे आपण आम्हाला ईमेल करून सुद्धा सांगू शकता. आमचा ईमेल आयडी आहे citynews.net.in@gmail.com. मित्रांनो, आपली प्रतिक्रिया नक्कीच कळवा. शेवटी सर्वांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं खूप खूप आभारी आहे, धन्यवाद देतो. श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय अमरावतीने ही चर्चा आयोजित केली आणि हमने आपको ईमेल दे दिया है, आप हमें ईमेल कीजिए और हर सारे सवालों का जवाब आपको वहां पे मिल जाएगा. वक्त खत्म हो चुका है क्योंकि वक्त की पाबंदी है. मुझे पता है कि ये ऐसा